इलेक्ट्रिक मशीन मध्ये बंद झालेला आहे. 4 तारखेला कळेल काय होणार आहे. आता आज आमपासून कालपासूनच मी सुरुवात केली. शिरूर लोकसभा, मावळ लोकसभा, पुणे लोकसभा. सकाळी पुणे लोकसभाची एक मिटिंग झाली, काल शिरूरच्या 2 झाल्या. आता राहिलेल्या दिवसात 11 तारखेला 6 वाजेपर्यंत प्रचार आहे. तोपर्यंत कदाचित नगरला एक जावं लागेल काही सभा घ्यायला. नगर, मावळ, शिरूर आणि आपलं पुणे. काही नाही चिंता. गेल्या वर्षी जे काही मतदान झालं होतं लोकसभेला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच आहे मतदान. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारामती लोकसभा मतदारसंघाची तुलना करता आणि इंदापूर बारामती मात्र चांगलं झालं. जवळपास थोडं काही मी बारामतीत 70% झालं आणि इंदापूरमध्ये 67.1 वर्क आहे. 67% झालं. ठीक आहे, आव्हान द्यायचं ज्याचं त्याचं काम आहे. मी कामाचा माणूस आहे. मला कुणी आव्हान दिलं तर मी त्याला फार महत्व देत नाही. मी माझं काम चालू ठेवतो. जो आव्हान मला देतो त्याला खासदारकीचं तिकीट मीच दिलं, निवडून मीच आणलेलं आहे. ठीक आहे, दिवस बदलत असतात. त्यांना जे काही करायचं ते करू द्या. आम्हाला जे सांगायचं ते मी सांगेन. 5 वर्षामध्ये त्यांनी कुठलाही जनसंपर्क ठेवलेला नव्हता. त्यांना उलट मागच्याच 5 वर्षात ते राजीनामा देणार होते. खासगीत जरा त्यांना विचारा, तुम्ही असा काय राजीनामा देणार होता का? आणि असा काही चमत्कार घडला की लगेच आता पुन्हा एकदम त्यांना पुन्हा उभं राहून काम करावं असं वाटायला लागलं. उलट मला म्हणले मी सेलिब्रिटी आहे, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे. आम्ही लोक असं या क्षेत्रातले आहोत. त्याच्यावर मला काही जे खासदार लोक इतर काम करतात तसं काम करणं मला अशक्य आहे, ही त्यांची भूमिका होती. ते त्यांचं वैयक्तिक मध्ये आहे. काँग्रेसमध्ये हा देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आयमध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी पब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेते खरं तर प्रचारामध्ये व्यस्त दिसतात. तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतात, मात्र छगन भुजबळांच्या सभा कुठे होताना दिसत नाहीये. छगन भुजबळ प्रचारामध्ये दिसून येत नाहीये. छगन भुजबळ साहेबांची मोदी तब्येत थोडीशी नरम होती, त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना. तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे, शिरूर लोकसभा. पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळे, महायुतीचा एक मी घटक असल्यामुळं मी या सगळीकडेच लक्ष देतोय. आम्ही सगळेजण मिळून ह्या जागा निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. मी ह्याच्याकडून मी अशा पद्धतीने पाहतो. मुझे मालूम नाही. मैंने कैंडिडेट को बताया, पार्टी को बताया. जितने भी सभा मेरे ख्याल से 2 मावळ में होने वाली, मावळ कॉन्स्टिट्यूंस में. फिर पूना में कुछ 2 उन्होंने मांगे, सुबह मुरलीधर मोहन मेरे पास आए थे, और यहाँ 4-5 है. और 2 नगर में उन्होंने डिमांड की.